नमस्कार, मी मिथुन माने, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। राणी चन्नम्मा विद्यापीठ आरसीयूचा 10वा पदवीदान सोहळा बुधवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे। दुपारी 12:30 वाजता हलगा येथील सुवर्ण विधान सौध येथे हा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाला राज्यपाल थावर सिंग गेहलोत, उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर सी एन अश्वत्थ नारायण उपस्थित राहणार आहेत। बेळगाव सह विजापूर बागलकोट जिल्ह्यातील 43,000 विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी मिळणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एम रामचंद्र गौडा यांनी सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। नंदगड येथील बाजारपेठेतील सायबर कॅफेला पहाटे 4 वाजता शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सायबर कॅफे जळून खाक झाला आहे। नंदगड बाजारपेठेतील बसवराज कापसे यांच्या घरी माणिक कुरिया यांच्या सायबर कॅफेचा व्यवसाय होता। पहाटे 4 वाजता शॉर्ट सर्किटने ही आग लागली। यात कुरिया यांचे फोटो स्टुडिओ व सायबर कॅफे संपूर्ण आगीच्या भक्षकांनी पडला। यात 4 संगणक संच, 4 फोटो कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे यासह इतर फोटोग्राफी व सायबर कॅफेला लागणारे साहित्य व फर्निचर जळून खाक झाले आहे। या ठिकाणी अग्निशामक दल पहाटे 5:30 वाजता आल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली। रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे आणि ओटीपी बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र आता लाभार्थ्यांना 2 वेळा ओटीपी आणि अंगठ्यांचे ठसे द्यावे लागत आहेत। दरम्यान लाभार्थ्यांनी 2 वेळा ओटीपी आणि ठसे द्यावेत असे आवाहन देखील अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे। स्मार्ट बस स्थानकात आसनाअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे। या ठिकाणी आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना तात्काळ थांबावे लागत आहे। सध्या होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। बस स्थानकात तातडीने आसने उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे। अनगोळ व उद्यमबाग रस्त्यावरील नाल्याजवळ टाकण्यात येणाऱ्या मांसाहारी कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। ही कुत्री अचानकपणे ये जा करणाऱ्यांवर तसेच दुचाकींवर हल्ला करत आहेत, त्यामुळे या रस्त्यावरून येताना सर्वांना जीव मुठीत धरून यावा लागत आहे। त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने या परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनगोळ परिसरातून होत आहे। केंद्र सरकार विविध सरकारी विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। विद्युत क्षेत्राचेही खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण भागातील जनतेला मोठा फटका बसणार आहे। तेव्हा ते खासगीकरण करू नये, तसेच पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वे करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपून काढले आहे। सोमवारीही दिवसभर संततधार पाऊस कोसळला। या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते। या पावसाने पुन्हा बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी परिसरातील शिवाराला पूर आला आहे। चौथ्यांदा यावर्षी पूर आल्याने शेतकऱ्यांना मात्र या पावसाचा फटका बसला आहे। या पावसाने स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा बेळगावकरांसमोर उघडा पाडला आहे, त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। मन्नूर गावचा सुपुत्र आणि भरतेश महाविद्यालयाचा विद्यार्थी तुषार वसंत भेकणे याने नुकताच गुंटूर आंध्र प्रदेश येथील आचार्य नागार्जुन स्टेडियम मध्ये झालेल्या साउथ झोन नॅशनल ज्युनियर आणि सिनियर स्पर्धेत 800 व 1500 मीटर धावण्यामध्ये सुवर्ण पदक तर रिले मध्ये 4x400 क्रीडा प्रकारात कर्नाटक राज्य संघातून द्वितीय क्रमांक मिळवून गौरवित यश संपादन केले आहे। महापालिका कार्यालयात जन्म व मृत्यू दाखले देण्याचे बंद करण्यात आले आहे। सेवा केंद्रामधून दाखले घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र सेवा केंद्रावर प्रत्येक दाखल्यासाठी 50 रुपये आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे। तब्बल 4 पट ज्यादा पैसे आकारण्यात येत असल्याने नागरिकांची लूट होत आहे, त्यामुळे मनपा आरोग्य अधिकारी आणि सेवा केंद्र चालकाच्या संगनमताने हा दर आकारण्यात येत आहे का असा मुद्दा उपस्थित झाला आहे।
दहावीच्या प्रश्नपत्रिकेची यावर्षी काठिण्य पातळी वाढवण्याचा विचार परीक्षा मूल्यमापन विभागाकडून करण्यात येत आहे. शाळा सुरळीत पद्धतीने सुरू झाल्याने 2019 पूर्वीच्या पॅटर्न प्रमाणेच यावर्षी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच 100% अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असल्याने आतापासूनच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. कोरोनामुळे मागील 2 वर्षांमध्ये विद्यार्थी शाळांपर्यंत पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाईन शिक्षण तितकेसे फायदेशीर ठरत नसल्याने परीक्षेवरही मर्यादा येत होत्या. त्यामुळे 2020 घेण्यात आलेल्या परीक्षेवेळी केवळ 80% अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आल्या. तसेच प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी कमी करण्यात आली होती. मागील 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठी असलेल्या भात पिकांना धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी 2 वेळा महापुराचा फटका बसला होता. पुन्हा पावसाने जोर वाढवल्याने भात शेती धोक्यात आली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या प्रयत्नाने जकारहट्टी येथील नवीन PKPS सहकारी संघाला 55 लाखांचे पीक कर्ज मंजूर केले आहे. मंजूर रकमेतून लवकरच कर्ज वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रकाश खुटे यांनी दिली. जकारहट्टी येथील संघाच्या कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खुटे पुढे म्हणाले, दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी लक्ष्मण सवदी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे आहे. गणेशोत्सव होताच परतलेल्या पावसाने निपाणी चिकोडी परिसरात गेल्या 3 दिवसांपासून जोर धरला आहे. परिसराबरोबरच धरण क्षेत्रातही जोरदार पावसामुळे निपाणी तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चिकोडी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. अचानक जोर धरलेल्या पावसामुळे तालुका तसेच जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीकाठच्या गावांमध्ये केलेल्या पूर नियंत्रण समित्यांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिवसभरातील परिस्थिती संध्याकाळी तहसीलदार कार्यालयात देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.